कोरोनाच्या साथीमुळं निर्माण झालेलं आर्थिक संकट हे देशासमोर आत्ता आलेल्या सर्व संकटापेक्षा अवघड संकट आहे या आर्थिक परिस्थितीला तोंड देण्याकरता काल प्रधानमंत्री मोदी यांनी वीस लाख कोटी रुपये खर्च करण्याची तयारी दर्शवलेली आहे लाग हे वीस लाख कोटी म्हणजे देशाच्या एकूण अर्थव्यवस्थेच्या किंवा देशाच्या एकूण जी डी पीच्या दहा टक्के रक्कम खर्च करण्याची तयारी दर्शवलेली आहे मी गेल्या महिन्याभरापासून आपल्याला या संकटाला समर्थपणे तोंड द्यायचं असेल तर वीस लाख कोटी रुपये एकवीस लाख कोटी रुपये खर्च केले पाहिजेत अशी मी सतत मागणी करत आलेलो आहे प्रधानमंत्र्यांची ही जी घोषणा आहे त्याचं स्वागतच केलं पाहिजे जर सरकारने यामध्ये आर बी आयनं म्हणजे रिझर्व बँकेनं दिलेल्या कर्जाची देखील मोजणी केली आणि आर बी आयने आत्तापर्यंत काही चार पाच लाख कोटी रुपयांचं कर्ज जाहीर केलेलं आहे ते कर्ज मिळून हे वीस लाख कोटी रक्कम होणार आहे असं जर काही जाहीर केलं तर मग आमची घोर निराशा होईल आज वीस लाख कोटी किंवा अर्थव्यवस्थेच्या दहा टक्के रक्कम ही सरकारनं खर्च केली पाहिजे ते पैसे लोकांच्या खिशात गेले पाहिजेत त्यांची क्रयशक्ती वाढली पाहिजे त्यांना आपल्याला जगवता आलं पाहिजे कारण आज कुणालाही गेली दोन महिने रोजगार मिळालेलं नाही पगार मिळालेला नाही आणि या सर्वांना वाचवणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो की पैसे उभे पण कसे करणार उभे करण्याचे अनेक मार्ग आहेत म्हणून माझी एक सूचना आहे की देशातल्या सर्व धार्मिक ट्रस्टमध्ये देवस्थान ट्रस्टमध्ये जे काही सोनं पडून आहे ते सोनं सरकारने व्याजावर घेतलं पाहिजे एक दोन टक्के व्याजदरानं परतीच्या बोलीवर हे सोनं ताब्यात घेतलं पाहिजे वापरलं पाहिजे लोकांचे जीव वाचवले पाहिजेत आज वर्ल्ड गोल्ड काउन्सिल म्हणजे सोन्यासंबंधीची जागतिक संघटना आहे त्या संघटनेनुसार देशाच्या विविध धार्मिक ट्रस्टमध्ये एक ट्रिलियन डॉलर किंवा पंच्याहत्तर लाख कोटीपेक्षा जास्त किमतीचं सोनं पडून आहे या सोन्याचा लोकांचे जनतेचे जीव वाचवण्याकरता वापर झाला पाहिजे कारण शेवटी ही सर्व संपत्ती राष्ट्राच्या मालकीची आहे